कराड शहरातील स्वर्गीय वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसांड न थांबल्यास वैद्यकीय अधीक्षक यांच्या तोंडाला काळे फासणार, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मनोज माळी यांनी दिला इशारा। कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे व जिल्हाधिकारी यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने स्वर्गीय वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात होणारी रुग्णांची हेळसांड, घाणीचे साम्राज्य व इतर दयनीय अवस्था याबाबतचे देण्यात आले निवेदन। नमस्ते, मी मनोज माळी, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज माननीय प्रांताधिकारी साहेब यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। उपजिल्हा रुग्णालय संदर्भात तिथल्या ज्या असुविधा आहेत, त्यातले जवळजवळ 2016-15 पासून आम्ही आंदोलन करत आहे, उपोषण केली आहे, त्याच्यामध्ये त्या सुविधा असुविधा दूर व्हाव्या, त्याच्यामध्ये वारंवार निवेदन दिली। मंत्र्या म्हणजे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य राज्यमंत्री यांना सगळ्यांनी निवेदन देऊन झालेलं आहे। त्यामध्ये तरी गेल्या 4 दिवसापासून ह्या उपजिल्हा रुग्णालय कराडमध्ये पाणी मिळत नाही आहे रुग्णांना। तिथं 9 बाळ आहे, त्याच्यामध्ये त्यांना आंघोळीसाठी पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही, खर्चासाठी पाणी नाही आहे, स्वच्छता नाही आहे, स्वच्छतेचं घाणीचं सामाजिक साचलेलं आहे त्याच्यामध्ये। त्याविरोधात काल आम्ही जाब विचारण्यासाठी माननीय शेळके साहेबांना गेलो होतो। तिथल्या पेशंटच्या नातेवाईकांनी तक्रारी आल्या याच्यामध्ये, तिथं पेशंटना बेडशीट मिळत नाही आहे, बेडशीट ना ब्लँकेट मिळत नाही आहे, तिथं रुग्णांचे हाल प्रचंड प्रमाणात होत आहेत। तिथं बाळ, 9 बाळ असं याच्यामध्ये, बेडशीट आणि ब्लँकेट असल्यामुळे त्यांचे हाल प्रचंड होत आहे। हे जेव्हा त्यांच्या निर्देशन आणून आम्ही देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची शेळके साहेबांची भाषा अरेरावायची आली, दमदाटायची आली की मी काय करू, मी करू शकत नाही, तुमचं येऊन बघा काय असेल। सिव्हिल सर्जनना आम्ही फोन करून सांगितलं, ते मध्ये सुप्रिने त्यांना दिलाय तुम्हाला, तुम्ही बघून घ्या काय असेल ते, मला वेळ नाही या सगळ्याचा। बंद दात मागायची तुम्हाला याच्यामध्ये। स्थानिक प्रशासनाच्या विरोधात आजपर्यंत आम्ही ज्यावेळी शिंदे साहेब होते वैद्यकीय अधीक्षक, त्यावेळी त्यांना कुठलीही तक्रार केली होती ती दुसऱ्या मिनिटात सॉल्व होत होती, पण शेळके साहेबांकडे ते होत नाही आहे। त्यांची मगरूरची भाषा आणि मनमानी कारभार सुरू आहेत, त्याविरोधात आम्ही आज प्रांत साहेबांना निवेदन दिलं आहे। मागील 1.5 महिन्यापूर्वी एक बाळ दगावलं याच्यामध्ये, ह्यांच्या हालगर्जीपणामुळे बाळ दगावलं, त्या संदर्भात कुठली कारवाई शेळके साहेबांनी केली नाही आहे। पैसे गोरगरीब लोकांकडून घेतले जातात, एक तक्रार 11/8/2022 रोजी तक्रार दिलेली आहे नितीन गाडी यांनी याच्यामध्ये, त्यावर कुठली कारवाई केली जात नाही। जेव्हा तक्रारचा विचारण्यास शेळके साहेबांना जातो, त्यावेळी त्याला दमदाटी केली जाते मिटवून घेण्यासंदर्भात। हे प्रकार काय आम्ही सहन करणार नाही, आमच्या गोरगरीब रुग्णांच्या ह्याच्याशी कोण खेळत असेल, जीवाशी खेळत असेल, जेव्हा रुग्ण छेडछाड करत असेल, आम्ही सहन करणार नाही आहे। प्राण साहेबांना आम्ही दिलेलं आहे, हे जर त्याने सुधारलं नाही तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, हा इशारा आम्ही आज इथं दिलेला आहे। त्यांनी तात्काळ त्यांनी कर्मचाऱ्यांची आरारीची भाषा, घाणी साम्राज्य, स्वच्छतेबद्दलचं जे काय आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे, ते त्यांनी तिथे तात्काळ कारवाई करावी, नाहीतर वैद्यकीय अधीक्षक माननीय शेळके साहेब यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा आम्ही दिलेला आहे। अशा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करणार, एवढंच बोलतो। जय हिंद।